नमस्कार, मी जयराम। साम्राज्य मध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला हेडलाइन्स। 77 किलोमीटरचं अंतर पार करायला लागतात तब्बल 7 तास। अमरावतीतल्या ब्रिटिश कालीन रेल्वे मार्गाचं भीषण वास्तव, साम मराठीचा स्पेशल रिपोर्ट। इंग्रजांच्या काळात टाकण्यात आलेल्या अनेक रेल्वे मार्गांची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे। हे रेल्वे मार्ग प्रवाशांकरता कधीही धोकादायक ठरू शकतात। या रेल्वे मार्गांची दुरुस्तीच करण्यात येत नसल्याने हे मार्ग कमकुवत झालेत। अत्यंत धोकादायक अवस्थेत असलेल्या अचलपूर मूर्तिजापूर नॅरोगेज रेल्वे मार्गावर आमचे प्रतिनिधी संजय पाखोडे यांचा हा विशेष वृत्तांत। रेल्वेनं किंवा कुठल्याही वाहनानं 77 अंतर पार करायला किती वेळ लागतो असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर असेल जास्तीत जास्त 1.5 ते 2 तास। पण नाही, अमरावती जिल्ह्यातील अचलपूर ते मूर्तिजापूरच्या नॅरोगेज वरून आपल्या रेल्वेला हे अंतर काढायला 1.5-2 नाही तर चक्क 7 तास लागतात। याचं कारण या मार्गावरून रेल्वेला ताशी 15 ते 20 किलोमीटरची वेग मर्यादा ठरवली गेली आहे। कशामुळे ठरवली असेल ही वेग मर्यादा, काय कारण असेल त्या मागचं? हा रस्ता नागमोडी डोंगर माथ्यावरचा असेल म्हणून ही वेग मर्यादा असावी असं म्हणावं तर ते साफ चुकीचं आहे। याचं कारण वेगळंच आहे, ते आहे या रेल्वे मार्गाची झालेली दुरवस्था। याचबरोबर या मार्गावर असलेले लहान मोठे 11 पूल आणि त्यांची ही दुरवस्था। हे पूल आहेत इंग्रजांच्या काळातले। या रेल्वे मार्गावर लाकडी स्लीपर कुजलेल्या वाळवी लागलेल्या अवस्थेत आहेत। आता अशा मार्गावरून प्रवास करायचा म्हटलं की जीव मुठी धरणं आलंच। या मार्गावरून प्रवास करणारी मंडळी सध्या हेच करतायत, याची रेल्वे मंत्रालयाला कसलीच फिकीर नाही। असा प्रकार आणखी किती दिवस चालणार हे रेल्वे मंत्र्यांनाच ठाऊक। या रेल्वे लाईनवर असलेले पुलं हे पुलं खिडखिडे झालेले आहेत। हे असलेले रूट हे जागोजागी खिळे निकळलेले आहेत। खिळे निकळलेले असल्यामुळे कुठेच मेंटेनन्स येता नाही आहे। इथून तर अंजनगावपर्यंत बिलकुल अशी जाते ते मुंगीच्या पावलानं, आणि जोरात गाडी नेली का नाही तर मी म्हणतो पुरं गाडीच खाली जाते ती। आणि तिकून दर्यापूरपर्यंत अंजनगावपर्यंत बरोबर येते, इको अंजनगावपासून इकडे पता नाही ते लाईनच खराब आहे ना पूर्ण। हे तर एक दिवस पूर्ण मरते, किती लोकांचं नुकसान होईल या गाडीत। जशी अवस्था रेल्वे मार्गाची तशीच रेल्वे फाटकांचीही। हे पहा, 1 किलोमीटर अंतरावर असलेलं रेल्वेचं फाटक बंद करायला स्वतः रेल्वे स्टेशनवरील कर्मचारी जातात। अचलपूर ते मूर्तिजापूर 77 किलोमीटरचं अंतर ही शकुंतला रेल्वे पार करते। या रेल्वेचा स्पीड दर दिवशी कमी कमी होत आहे। आता ताशी 20 किलोमीटर अंतरानं ही रेल्वे धावते। या रेल्वेचे रूळ जागोजागी हे असे हलतात। जर हे रूळ हातानेच हलत असतील तर गाडीच्या वजनामुळं हे रूळ किती हलत असतील। अत्यंत धोकादायक अवस्थेत या रेल्वेतील प्रवासी आता प्रवास करतायत। 4 वर्षांपूर्वीपर्यंत म्हणजेच 2006 पर्यंत या मार्गावरून धावणाऱ्या या रेल्वे गाडीवर क्लिन्सन या ब्रिटिश कंपनीचा ताबा होता। आज मिथिला ही भारत सरकारच्या म्हणजेच रेल्वे मंत्रालयाच्या ताब्यात आली आहे की नाही हे कळायला मार्ग नाही। या वादामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांचा जीव टांगणीला लावण्याचं धोरण भारतीय रेल्वेनं अंगीकारलेलं नाही ना, असाच प्रश्न उपस्थित झालाय। 100 वर्षांपूर्वी इंग्रजांनी बांधलेला हा रेल्वेचा पूल आणि त्यावर आता कमकुवत झालेले हे रेल्वेचे लाकडी स्लीपर स्पष्ट करतं की रेल्वेचा हा प्रवास किती जीवघेणा आणि धोकादायक आहे। कॅमेरामन मनोज आगलावेसह संजय पाखोडे, साम मराठी, अमरावती।